इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटला नावे ठेवणाऱ्यांसाठी तमाशा क्रिकेट, युवा खेळाडूंसाठी संधी, समीक्षकांसाठी उगीच डेली अनालिसिस करण्याचा धंदा आणि तुमच्या आमच्या प्रेक्षकांसाठी फक्त आयपीएलच. आयपीएलचा हंगाम सुरू झाला की आपल्या सर्वसामान्यांच्या घरात सरळ सरळ दोन गट पडतात, एक म्हणजे आपला आयपीएल पाहणाऱ्यांचा आणि दुसरा म्हणजे डेली सोपवाल्यांचा. रोज नित्यनेमाने न चुकता डझनभर चॅनेलवरील मालिकांचे सुयोग्य नियोजन करणाऱ्या घरातील महिला मंडळाला आपले हे वेळापत्रक दुपारी शिफ्ट करावे लागते. असो, हे सर्व सांगण्याचा घाट केवळ यासाठी घातला गेला की आयपीएलचा आणखी एक नवा कोरा हंगाम लवकरच सुरू होतो. सध्या भारतातीलच नव्हे तर जगातील क्रिकेटचा सर्वात मोठा ब्रँड कोणता असेल तर तो म्हणजे आयपीएल. मात्र हा ब्रँड बनवणारा सर्वात ब्रँडेड माणूस कोण हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही क्रिकेट प्रेमी असल्यावर तुम्हाला हे निश्चितच माहिती असेल. होय, हा आयपीएलचा जनक, आयपीएलचा बाप म्हणजेच ललित कुमार मोदी. याच ललित मोदी यांनी आयपीएलचे रोपटे कसे लावले आणि कसे जोपासले हे याबाबत आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. ललित मोदी यांच्या भूतकाळातील व वर्तमानातील आयुष्याचा अनुल्लेख आपण तूर्तच टाळू, कारण आज आपला विषय आहे ललित मोदींनी आयपीएल कसे सुरू केले. त्यामुळे ललित मोदी हे बीसीसीआयमधील एक मातब्बर व्यक्तिमत्व होते, इथून आपण सुरुवात करू. तर बीसीसीआयशी बंडखोरी करून काही माजी भारतीय क्रिकेटपटूंनी, विशेषतः 1983 विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंनी इंडियन क्रिकेट लीगची घोषणा केली होती. या घोषणेनंतर बीसीसीआय पुरती हजरलेली. 2007 इंग्लंड दौऱ्यावरून भारतीय संघ विमानतळावर उतरताच त्यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये घेत तडकाफडकी आयपीएलची घोषणा करण्यात आली. ही घोषणा करताच या आयोजनाची तयारी ललित मोदी यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यासाठी बीसीसीआय व मोदी यांच्यामध्ये एक करार झाला, ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की सर्व लीग मोदी यांना उभी करायची आहे आणि सर्व निर्णय त्यांनाच घ्यायचे. यासाठी त्यांना एकही रुपया पगार देण्यात येणार नव्हता. तसेच त्यांना 25 मिलियन रुपये देण्यात आले, ज्यामध्ये त्यांना बीसीसीआय, सहभागी फ्रँचायझी आणि स्पॉन्सर यांना फायदा करून द्यायचा होता. हे शिवधनुष्य मोदी यांनी पेलायचे ठरवले. आता आपण थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया, जेणेकरून मोदी यांनी हा पसारा कसा आवरला आहे समजणे सोपे जाईल. मोदी हे जबरा स्पोर्ट्स प्रेमी होते. त्यावर्षी जुलै महिन्यात ते विम्बल्डन पाहण्यासाठी लंडनला गेलेले. तिथे त्यांची भेट आयएमजी स्पोर्ट्सचे व्हाईस प्रेसिडेंट अँड्रू विल्बर्ड यांच्याशी झाली. मोदी विल्बर्ड यांच्या भेटीमध्ये भारतात युरोपातील फुटबॉल लीग प्रमाणे शहरांच्या नावाने क्रिकेट लीग सुरू करता येऊ शकते हा विचार पुढे आला. मोदी भारतात येऊन यावर विचार करत असतानाच आयसीएलची लगबग सुरू झाल्याने त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट त्यांनी बीसीसीआयला सांगितला आणि कार्यवाही सुरू झाली. अमेरिकेतील NFL आणि NCL या स्पर्धांचा यासाठी बारकाईने अभ्यास केला गेला. अखेर 12 सप्टेंबर 2007 रोजी आयपीएलची घोषणा करण्यात आली. इथून पुढे खरी धावपळ सुरू झाली, कारण टॉप टू बॉटम आणि राईट टू लेफ्ट सर्व काही मोदी यांनाच पाहायचं होतं. त्यांच्या पुढे सर्वात मोठे टार्गेट होते की या महत्त्वाकांक्षी स्पर्धेसाठी स्पॉन्सर्स, फ्रँचायझी आणि जगातील बडे खेळाडू उपलब्ध करून देणे. तिकडे सुभाषचंद्र व SL ग्रुपची ICL 30 नोव्हेंबर 2007 रोजी सुरू झालेली. ब्रायन लारा, इंजमाम उल हक व केपलर वेसल्स यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय दिग्गज या स्पर्धेत खेळत होते. मात्र यामुळे खेळाडूंचे काहीही भले होणार नाही असा प्रतिवाद करत ही स्पर्धा अधिकृत नसल्याचे बीसीसीआयने जाहीर करून टाकले. आता स्पॉन्सर्स व फ्रँचायझी उभे करण्याचे मोदी यांच्यापुढे दुसरे आव्हान होते. उद्योगपती KK मोदी यांचे पुत्र असलेल्या ललित यांच्यासाठी ही गोष्ट तितकी कठीण झाली नाही. उद्योगपती, क्रिकेट प्रशासक म्हणून त्यांच्या सर्वांशी मित्रत्वाचे नाते येथे कामी आले. ज्या दिवशी आयपीएलच्या 8 फ्रँचायझींची बोली लागणार होती त्या दिवशी तिथे हजर असलेल्या व्यक्ती पाहून सर्वांचेच डोळे फिरले. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी, लाखो हृदयांची धडकण प्रीती झिंटा आणि लिकर किंग विजय मल्ल्या यांना पाहून अनेकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली, कुछ तो बडा होणे वाला आहे. आता या सर्व नामांकित लोकांना त्यावेळी फुसटशी कल्पनाही नसे की आपण जगातील सर्वात मोठ्या ब्रँडचा भाग बनायला इथे बसलोय. 7 शहरांचे 7 संघ तयार झाले होते. अखेरच्या राजस्थान फ्रँचायझीसाठी कोणी बोली लावत नसताना मोदी यांचे मिळवणे सुरेश चेलाराम
व त्यांचे मित्र मनोज बदाले पुढे आले आणि स्पर्धेच्या आयोजनातील एक मोठा मैलाचा दगड पार केला गेला. या सर्वांवर कडी केली ती खेळाडूंच्या लिलावाने. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या बरोबरीने 4-2 देशांतर्गत सामने खेळलेल्या खेळाडूंना लखपती करोडपती या लिलावाने बनवले. या लिलावानंतर IPL चर्चांनी खरा जोर धरला. एक एक करत मार्गातील सर्व अडथळे दूर होत असतानाच 18 एप्रिल 2008 हा दिवस उजाडला. क्रिकेट इतिहासातील क्रांतिकारी म्हणावा असा हा दिवस ब्रेंडन मॅक्युलमने खऱ्या अर्थानं गाजवला. वादळी तुफानी झंझावाती अशी शेकडो विशेषणे ज्या खेळीसाठी वापरली जातील अशी खेळी त्या दिवशी बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळली गेली. पहिल्या सामन्याने IPL काय धमाका करणार हे जगाला दाखवून दिले. 1.5 महिना नॉनस्टॉप क्रिकेट सामन्याची मेजवानी पाहून क्रिकेट प्रेमी म्हणाले, IPL म्हणजे मनोरंजन का बाप. कोणी मोठी नावे संघात नसताना शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्सला विजेतेपद मिळवून देत इतिहासातील एक सुवर्णपान लिहिले. ललित मोदी यांचे स्वप्न पहिल्या IPL साकार झालं होतं. त्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स इतका वाढला की दुसऱ्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकांमुळे मोदी ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत घेऊन गेले आणि तिथे ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली. तिसऱ्या हंगामानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांची गच्छंती झाली. ते लंडनला पळून गेले. पडद्यामागे हजार गोष्टी घडल्या. मात्र ललित मोदी यांनी लावलेल्या रोपट्याचे झाड झाले असून त्याची फळे BCCI आणि खेळाडू पैशाच्या रूपाने आणि आपण सर्व मनोरंजनाच्या रूपाने चाकतोय हे कोणीच आता नाकारू शकत नाही.